नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. पेण बोरगाव या गावातील मुख्य रस्त्याला खड्डेच खड्डे पडल्याने रस्त्याची दैना झालीय. या समस्येमुळे बोरगाव गावातील ग्रामस्थ हैराण झाले असताना ग्रामपंचायत आणि नगरपालिका स्तरावरून या रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्याला कोणी वाली राहिला नसल्याने ग्रामस्थ आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. 2 दिवसावर गणेशोत्सव आलेला असला तरी बोरगाव रस्त्याची डागडुजीही करण्यात आलेली नाहीये. हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तयार झाला असून या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. केटी कन्स्ट्रक्शन कंपनी ठेकेदाराकडून या रस्त्याचं काम 2018 करण्यात आलं, पण या रस्त्याची देखभाल मात्र ठेकेदाराकडून करण्यात येत नसल्याने बोरगावचे ग्रामस्थ संतप्त झालेत. बोरगाव ग्रामपंचायतीकडून पेण नगरपालिकेला रस्ता दुरुस्त करण्याबाबत निवेदन पत्र देण्यात आलंय असं ग्रामस्थ सुधीर पाटील यांनी सांगितलंय. तसंच लवकरच ग्रामस्थ या रस्त्याच्या समस्येमुळे आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ग्रामस्थ सुरेश अंगत यांनी गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची डागडुजी तरी करावी, अन्यथा रस्त्यातील खड्ड्यात बसून आंदोलन केलं जाईल अशी संतप्त भावना यावेळी व्यक्त केली. मुरुड तालुक्यातील बोर्ली मांडला विभागात झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीमुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी शासनाकडे मागणी करणार असल्याचं माजी आमदार सुभाष उर्फ पंडित पाटील यांनी बोर्ली इथे म्हटलंय. पंडित पाटील यांनी सांगितलं की शासनाने गेल्या 7 वर्षात एकही नवीन पुलाला मंजुरी दिलेली नाहीये. रायगड जिल्ह्यात असणारे पूल हे जीर्ण झालेत. या पुलावरून बोर्ली मांडला परिसरात असणाऱ्या दगड मातीच्या खाणी आहेत. या खाणीमधून मटेरियल घेऊन जाणारी 10 चाकी वाहनं या जीर्ण पुलावरून जात असतात. या पुलाची क्षमता संपत आली असताना अवजड वाहनं गेली तर पूल टिकणार कसे असाही सवाल पंडित पाटील यांनी केलाय. यंदा 10 सप्टेंबर रोजी श्री गणेशाचं आगमन हर्षोल्लासाने होणार असल्याने पेण तालुक्यातील हमरापूर, जोहे, कळवा, तांबडशेत, शिरकी, बोरी, वडाव आदी तसंच पेण शहरातील गणेश मूर्ती कारखान्यातून लाखो गणेश मूर्ती रंगकाम करून रायगड तसंच परदेशात मागणीनुसार पाठवण्यात आल्यात. गणेशोत्सव जवळ आल्याने गणेश मूर्तीकारांची रात्रंदिवस लगबग सुरू झाली असून गणेश मूर्तीवरील शेवटचं रंगकाम आणि सजावटीचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आगरी कोळी आणि कराडी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा चिटणीस चंद्रकांत भरत यांनी गणेशोत्सवाचं औचित्य साधून सालाबादप्रमाणे यंदाही उरण पनवेल आणि नवघर रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पूल या ठिकाणी वाढलेली झाडं झुडपं छाटण्याचं काम हाती घेतलंय. प्रवासी वाहनाच्या अपघाताला कारणीभूत ठरत असलेल्या साईट पट्टीवरील झाडाझुडपांच्या छाटणीचं काम चंद्रकांत घरत यांनी स्वखर्चाने हाती घेतल्याने नागरिकांनी घरत यांचे आभार व्यक्त केलेत. मुंबई गोवा महामार्गाला कोकणची विकास रेषा म्हणून ओळख असली तरी या महामार्गाचं रुंदीकरण होणं आवश्यक होतं, पण एकही लोकप्रतिनिधी या विषयावर चकार शब्द बोलले नाहीयेत. अखेर कोकणातील पत्रकारांनाच या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी आंदोलन करावं लागलं. आंदोलनाचं फलस्वरूप म्हणून रुंदीकरणाला सुरुवात झालेली असली तरी आपल्या सत्ताविलासात रमणारे राजकारणी आणि कोकणी माणसाशी काहीही देणं घेणं नसणारे प्रशासकीय अधिकारी यांच्या नाकर्तेपणामुळे या रुंदीकरणाचं काम गेल्या 11 वर्षांपासून रखडल्याने आज प्रशासनाचा निषेध करण्यात आला. या महामार्गावर गेल्या 11 वर्षात सुमारे 3,500 अपघात होऊन 567 नागरिकांचा बळी गेलाय. अशा नाकर्त्या प्रशासकीय यंत्रणेचा निषेध नोंदवून अपघातात मृत्यू पावलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करून खड्डेमुक्त महामार्गाच्या मागणीसाठी आज कोकण हायवे समन्वयक समिती, ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था, कोकण कट्टा रायगड जिल्हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह संघटनेच्या वतीने पनवेल तालुक्यातील पळसवे फाटा इथे मानवी श्रद्धांजली साखळीचं आयोजन करण्यात आलं होतं. खोपोली नगर परिषद कार्यालयासमोरील वासरंग लॉजी रस्त्यालगत गेल्या काही दिवसांपासून नवीन गटार बनवण्याचं काम सुरू असून जेसीबी मशीनद्वारे 4 ते 5 फूट खोलीचं गटार खोदून माती रस्त्यावर टाकण्यात आली आहे. पावसाचे दिवस सुरू असल्याने ही खोदलेली माती वाहून रस्त्यावर येत असल्याने दुचाकी वाहनं घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.